नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन पनवेल खांदा गावातून आपल्या भाच्याच्या लग्न समारंभातून परतताना मामाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक तीस मार्च रोजी पळसपे जे पी ए महामार्गावर जिरलेजवळ दुपारी तीनच्या सुमारास घडली या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय उरण तालुक्यातील मोठीजुई गावातील माजी उपसरपंच वसंत तुळशीराम भोईर हे शनिवार दिनांक तीस मार्च रोजी पनवेल येथील खांदा गावातून आपल्या भाच्याच्या लग्न समारंभातून पळसपे जे एन पी ए महामार्गावरून आपल्या पॅशन प्रो दुचाकी क्रमांक एम एच सेहेचाळीस एक एकाहत्तर वरून। मोठी मोठीजुई गावाकडे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येत होते वसंत भोईर हे मुंबई शहराकडे जाणाऱ्या अटल सेतू या चिरले गावाजवळ उड्डाण पुलाजवळ आले असताना महामार्गावर बेकायदेशीर पार्किंग केलेल्या मालवाहू ट्रेलर क्रमांक त्यांच्या मोटरसायकलनं धडक दिली या भीषण अपघातात वसंत भोईर हे जागीच मृत्युमुखी पडले अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली अपघातानंतर कंटेनर चालक फरार झालाय या अपघाताची माहिती मिळता संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केला होता बेकायदेशीर पार्किंगवर प्रशासन ठोस कारवाई करणार का असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून होत आहे मात्र वसंत भोईर यांच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वादळवारा लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन